काळजी घेते सर्वात महत्वाचं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जसं तुम्हाला माहिती आहे आपण आता लॉकडाऊनमुळे सगळे घरी आहोत, बाहेर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही घरी राहूनच फूड रिव्ह्यू करतोय आणि आजचा व्हिडिओ फार धमाल होणार आहे. दिस इज ऑल्सो वन मोर एक्सपेरिमेंट जो आम्ही टेस्ट करत आहोत, तो आहे झोमॅटो मध्ये जे म्हणता ना चांगले रेटिंग वाले आणि वाईट रेटिंग वाले जे टॉप फूड्स आहेत आम्ही ते टेस्ट करणार आहोत. आणि जसं तुम्ही थंबनेल मध्ये आणि टायटल मध्ये बघितलं, तर आज आपण टेस्ट करणार आहोत छोले भटुरे. यस मित्रांनो, छोले भटुरे आज आपण टेस्ट करणार आहोत. जर तुम्ही म्हणताना छोले भटुरे फॅन असाल तर कमेंट मध्ये मला सांगा की तुम्ही कुठे कुठे छोले भटुरे खाल्ले आणि कशी होती त्यांची टेस्ट. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 3, 2, 1 लेट्स गो. तर मग म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे आपण टेस्ट करणार आहोत झोमॅटोवरून, आपण हे दोघं गोष्टी ऑर्डर केल्या आहेत. हे दोघं एक म्हणतात ही जी आहे हे 3.3 रेटिंग असलेलं आपण छोले भटुरे ऑर्डर केलं आहे आणि हे जे आहे हे आहे 4.4 रेटिंग असलेलं झोमॅटोवरून आपण छोले भटुरे मागितले. हॉटेलचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही आहे. सो तुम्ही बघू शकता पॅकेजिंग 110 रुपयाला पाहिजे आम्हाला जे पडले आहे आणि हे पडले आहे 135 रुपयाला. तर पॅकेजिंग याची म्हणता ना 110 हिशोबाने दिसते आणि यांनी थोडा जास्त खर्च केला आहे, तो प्रॉपर कागद वगैरेमध्ये यांनी केलेला आहे. सो दिस इज काइंड ऑफ इको फ्रेंडली पॅकेजिंग आणि ही प्लास्टिक पॅकेजिंग आहे. चला तर बघूया आता चव कशी आहे. मस्त यांचं म्हणता ना नरम आहे आणि तेल जास्त बाहेर सुटलेलं नाही आहे. पॅकेजिंग थोडी कच्ची होती असं वाटतं मला, पण फूड प्रॉपर कवर्ड होतं, फक्त ट्रान्सपरंट पॅकेजिंग आहे बाकी काही. दॅट इज इट इज ऑल्सो गुड. त्यांनी सोबत आपल्याला दिलं आहे लिंबू आणि कांदे, हे पण आता टेस्ट करूया सोबत. चला तर मग आता टेस्ट करूया. हा हा गरम आहे प्रॉपर. सो इसको आपण थोडं पीछे से ही टच करेंगे. क्या बात है, क्या बात है, तर्री दिसते, तर्री दिसते. वाव, एकच नंबर. पॅकेजिंग भले थोडी ठीकठाक होती पण म्हणणं दिसायला तर म्हणता ना इसने मेरा दिल जीतली आहे. मस्त दिसते दिसायला, तुम्ही बघू शकता. छोले पण प्रॉपर बरोबर यूज केलेले आहेत, त्यांनी ग्रेव्ही पण दिली आहे आणि थोडी तिखट जर कोणाला खायचं तर आय थिंक ते पण आहे. चला तर मग आता बघूया आपला पुढच्याकडे जो की आहे 135 रुपयाला आपण मागवलेला आहे झोमॅटोवरून, पॅकेजिंगवर खर्च केला आहे. त्यांचा हा जो भटुरा आहे, ओ हो बापरे बाप, साईज मोठी आहे. ही साईज तुम्ही बघू शकता मोठी आहे आणि ही छोटी आहे थोडी. आणि बापरे बाप, हा अजून थोडा सॉफ्ट आहे. डॅम, 4.4ची जी रेटिंग आहे याची ती म्हणताना उगाच नाही दिसते मला, कारण की तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्या भटुरे थोडा फाटला आहे, पण असो याच्या भटुऱ्याची साईज बघा तुम्ही केवढी मोठी आहे आणि याची साईज बघा. सो ये बोलते ना स्मॉल साईज, ये छोटा पॅकेट आहे, ये बडा पॅकेट आहे. बघूया कोण जास्त मोठा धमाका करतोय, छोटा पॅकेट की मोठा पॅकेट. पॅकेजिंग पे खर्चा किया भाई. ओ हो क्या बात है, आओ जरा नजदीक आओ भैया, दिखाओ जरा ऑडियंस को तेल. क्या बात है, तर्री ही तर्री है, एक नंबर. फारच चांगल्या पद्धतीने बनवले आणि मिरची पण यांनी दिलेली आहे. सो याची चव काहीतरी ॲड ऑनच होणार आहे. बघूया तर मग कसे वाटतं आहे. याची क्वांटिटी जरा थोडी कॉम्प्रोमाइज होती असं मला वाटलं. चला तर भरपूर वेळ झाला आपण डिस्क्रिप्शनमध्ये थोडं टेस्ट पण करूया. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी आपण 110 मागवली होती याच्यात तुम्ही बघू शकता भाजीची क्वांटिटी जरा जास्त दिसते आणि हे जे 135 आपण मागवलं होतं जे 4.4 स्टार होतं याची क्वांटिटी जरा कमी आहे. सो आय डोंट नो, मे बी क्वालिटी जास्त चांगली असेल क्वांटिटीपेक्षा. लेट्स सी, तुम्ही जर एक्साइटेड असाल दोघांपैकी कोणतं चांगलं असेल तर एंडपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की आता आपण व्हिडिओ टेस्ट करणार आहोत. आय होप तुम्ही एक्साइटेड असाल. एक मिनिट, आता आपण व्हिडिओ टेस्ट करणार. सॉरी सॉरी सॉरी
सॉरी सॉरी। जर म्हणजे तुम्ही एक्साइटेड असाल की या दोघांपैकी कोणती डिश चांगली लागणार आहे, म्हणजे कोणते छोले भटुरे मस्त लागणार आहे जे 3.3 रेटिंग मध्ये आहेत ते की 4.4 रेटिंग मध्ये, चला तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा, मी आता खूप टेस्ट करतो की मग लगेच सांगतो कोणाची चांगली वाटते। दोघांच्या ग्रेव्हीचा कलर वेगळा होता, म्हणजे वंदना आम्ही हॉटेलला गेलो नाहीये, आम्ही फक्त डायरेक्ट झोमॅटो वरून ऑर्डर केलं, सो वी डिडंट नो की नेमका कलर काय असणार आहे। कुठून सुरू करू, 3.3 की 4.4 आणि काय? 3.3 3.3 चला तर मग 3.3 करून टेस्ट सुरू करूया आजच्या व्हिडिओची आपण। आपण टेस्ट केले 3.3, आता जे 4.4 रेटिंग वाले ते टेस्ट करूया। बॉल मध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपण ऑनलाइन फूड मागवतो तो थंड होत जातं, तर हे जे भटुरे होते थोडेसे दोघं थंडे झाले होते, पण जी चव होती त्यांच्या भाजींची म्हणजे छोल्यांची एक नंबर होती। सो आय विल डेफिनेटली टेल यू गाइज, हे जे 135 वाले होते आणि 110 वाले होते हे दोघं चांगले आहेत, पण जस्ट हे दोघं छोले भटुरे टेस्ट केले आहेत आणि जसं तुम्हाला माहिती ऑनलाइन फूड मागवलं तर थोडेसे थंडे होऊन जातात, तर भटुरे जे होते ते थोडेसे थंड होते दोघांचे। आणि राहिली गोष्ट क्वांटिटीची, तर 110 वाली जी क्वांटिटी होती ती खरंच चांगली होती आणि फूड पण चांगलं होतं टेस्टला, आणि ही जी 135 वाली होती क्वालिटी एक नंबर आहे पण क्वांटिटी थोडी कमी आहे। तुम्ही फार एक्साइटेड असेल की भावा खातोय खातोयस पण ऑर्डर कुठून करू, तर मी चला तुम्हाला सांगतो हॉटेलचं नाव काय आहे। तर आम्ही हे मागवलं होतं मुंबई नाक्याला कॅनन पावभाजी म्हणून एक लोकेशन आहे तिथून, आणि हे जे मागवलं होतं नाशिकचं फेमस बग्गा स्वीट्स तिथून मागवलं होतं। तर दोघांची चव चांगली आहे पण हे क्वांटिटी मध्ये जास्त आहे, जे तुम्ही बघू शकता छोले जास्त होते, सो तुम्ही भटुरे एक दोन ऍड ऑन करून हे तुम्ही खाऊ शकता आणि आय गेस दोन लोक आरामशीर ही क्वांटिटी संपवू शकता। आणि ॲज कम्पेअर टू दिस बग्गा मध्ये जी आहे ती एकच जणाची क्वांटिटी आहे दिसते, आणि ग्रेव्ही पण जास्त आहे आणि भटुरे चांगले। सो आय वुड रेकमेंड दोन जणांचं जेवण करायचं आहे तर हे बेस्ट आहे, आणि जर एकाचं करायचं आहे सो दिस इज द बेस्ट। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आम्ही असे बरेच काही अतरंगी व्हिडिओ घेऊन येणार आहोत, आय होप तुम्ही असेच आम्हाला सपोर्ट करत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा अजून कोणकोणते नवीन विषय आहेत ज्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू शकतो, आणि जर आवडला आहे तर सबस्क्राईब करा आणि त्याची शेजारी जी बेल आयकन आहे तिला पण वाजवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत,